नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेत उपविजेती वैष्णवी पाटील हिचे कल्याणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। कुस्तीपटू वैष्णवी दिलीप पाटील ही मांगरूळ गावची पैलवान असून सांगलीत झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता। सांगलीमधील महिला पैलवान प्रतीक्षा बागडी हिने फायनलमध्ये वैष्णवी पाटील हिचा पराभव केला होता। दरम्यान ती सांगलीवरून आपल्या गावात दाखल झाली आणि मांगरूळ नेवाळ यांनी कल्याणमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले। यावेळी कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी तिला पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो तिला। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी कुस्तीचं महाराष्ट्र केसरी ह्याला सुरुवात झालेली आहे आणि या महाराष्ट्र अंतिम फेरीमध्ये तिचा सेकंड नंबर आलेला आहे। खरं तर मला वाटतं ती पण तिची मैत्रिणच होती। कुठेतरी असं तिच्या मनात आलं असेल की भाऊक होऊन कधी तिने थोडी ताकद कमी गावली असेल, पण पुढच्या टायमाला नक्कीच ती एकदम चांगली ताकदीने खेळून ती प्रथम क्रमांकावरती येईल असे मी तिला शुभेच्छा देतो। खरं तर एक मुलींनी म्हणजे आमच्या समाजामध्ये खेळाडू किंवा शिक्षणामध्ये मुली खूप मागे राहतात आणि त्याच्यासाठी तिच्या वडिलांनी जे तिला सपोर्ट केलेली आहे त्याबद्दल मी तिच्या वडिलांचे मी खूप आभार मानेन, आईचे खूप आभार मानेन की आपण मुलींना फक्त चूल आणि मूल ह्याला न ठेवता आपण आपल्या मुलीला स्पोर्ट्समध्ये भाग घेऊन तिला आज तिचं एवढं भवितव्य मोठं घडवलं त्याबद्दल मी त्यांच्या आईवडिलांचे मी मनापासून आभार मानेन। तसंच ज्यांनी त्यांना शिकवलं संपर्क साधायचा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।